दुरुस्तीसाठी वेळ गेला, दुरुस्तीसाठी वेळ गेला, पाठीमागच्या 3 महिन्यात काय केलं मग? हे ही मराठ्याची फसवणूक आहे आणि मी मराठ्याची फसवणूक नाही होती. खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेली, ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी फसवायला आले का मराठ्याला? मग नुसते ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आले का? त्या ड्राफ्टचा विषयच नाही आमच्या डोक्यात. आमच्या डोक्यात 56 लाख नोंदी आहेत, त्या का दिल्या नाहीत? समितीनं या महिन्यात किती काम केलं? ज्यांचे 54 लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का? हे महत्त्वाचं आहे. फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता, की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे. आता हे सगळं फडणवीस साहेबावर येऊन टेकलेलं आहे. नाही नाही, उद्याची तारीख फिक्सच आहे, तिच्यात काय बदल नाही. तिचा गैरसमज नाही करायचं. मुंबईला मराठे निघाले त्यात काय दुमत नाही, पण ते बच्चू भाऊ जे खवाळे ते का, त्याचं कारण पण तसंच आहे ना. ते अधिकाऱ्यांना काय खवळतात? अरे नोंदी सापडायला असून 2-2, 3-3 महिने झाले, तुम्ही पत्र देत नाही. मग ते बरोबर आहे, त्यांचं कशाला पाठवता मला? ते जे दोघं येतात ना, तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही राग. ते बिचारे सरकार लक्ष द्याय ना असं म्हणूया थोडक्यात, म्हणून ते बिचारे पळतायत, मार्ग निघतोय का बघतायत. याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजेचं आहे. फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता, की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे. आता हे सगळं फडणवीस साहेबावर येऊन टेकलेलं आहे. हो, हे सगळा विषय आता फडणवीस साहेबावर येऊन टेकलेलं आहे. फडणवीस साहेबांनीच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे. स्वतः त्यांनी पुढं होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे. हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे. त्यांनी जर पुढं होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन, तर आम्ही मात्र मुंबईला निघालो. आजवरचं आंदोलन हे कुठं फोनवरून कुठं व्हॉट्सअपवर खेळून असले मुद्दे मिटत असतात का? नाही, याच्यात मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे. हे मी प्रामाणिकपणानं सांगतो, याच्यात लक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्तीचं घालणं लय गरजेचं आहे आता. म्हणजे ते लक्ष घालत त्याचं म्हणणं आता ते माहीत नाही मला. त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आता, कारण हे करोडोचा माप मुंबईकडे निघाला. त्यांनी याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. याच्यात शांततेनं तोडगा काढणं आणि या निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत येणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून लक्ष घालणं गरजेचं आहे याच्यात. कारण याच्यात जर लक्ष घातलं तर हे तोडगा निघतोय, नसता आम्ही मात्र थांबत नाही आता. कारण ड्राफ्ट दिल्यानंतर पुन्हा तुमच्याशी काही आज संपर्क झाला? त्या ड्राफ्टचा विषयच नाही आमच्या डोक्यात. आमच्या डोक्यात 56 लाख नोंदी आहेत, त्या का दिल्या नाहीत? समितीनं या महिन्यात किती काम केलं? ज्यांचे 54 लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का? हे महत्त्वाचं आहे. तो ड्राफ्ट दुरुस्तच आहे, दुरुस्त नाही आहे, फक्त ते सांगायचं आहे. दुरुस्तीसाठी वेळ गेला, दुरुस्तीसाठी वेळ गेला, पाठीमागच्या 3 महिन्यात काय केलं मग? ही मराठ्याची फसवणूक आहे आणि मी मराठ्याची फसवणूक नाही होती. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. नुसता जर तो कागद घेतला असता, मी जर म्हणलो असतो झाली मागणी, म्हणतात समाजाचं उद्या वरळ होत होतं. उद्या समाजाला घेतलं, सगळे सोयऱ्यांचा आदेश निघाला आणि मराठ्याला म्हणलो असतो हा निघाला, ते कागद आमच्या हातात राहिला असतं, कोणत्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळालं असतं? एका बी नाही. म्हणजे मी वाटलो करायचं मराठ्यांचं? मराठ्यांच्या हिताचाच प्रश्न आहे. जेव्हा 54 लाख मिळतील तेव्हा सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होईल. आधी 54 लाख द्या, मग सगळ्या सोयऱ्यांचा आदेश दे. काय दुरुस्ती फिरुस्ती? सगळ्या दुरुस्ती आहेत बहाणेबाजी. माझी मनापासून पुन्हा एकदा विनंती, एकनाथ शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी याच्यात मनापासून लक्ष घातलं पाहिजे. आता तुम्ही आता हे आंदोलन सहज घेऊन शांत राहू नका. तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या सोयऱ्यांचे घेऊन अगोदर 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या, त्या आधारावर शपथपत्र घ्या सोयऱ्यांचे, आणि त्यांना दण सगळे मराठ्यांचं आहे त्या हक्काचं आरक्षण देऊन टाका. हे आमचं सरळ सरळ आज सरकारला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे. लोकप्रतिनिधी पाठवले जातात किंवा चर्चा करण्यासाठी जे शिष्टमंडळ येतं त्यांच्यासोबत संतुष्टजनक चर्चा होताना पाहायला मिळत नाहीये. वेळ काढूपणा आहे का? तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलंय की उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री लक्ष घालायला हवं, ते लोकप्रतिनिधी जे पाठवले जात आहेत ते त्या कॅपेबल नाही आहेत का? आहेत, पण तेच चालू आहे. आणि ते कोणते नेते? ते आमच्या आंदोलनातले आहेत, आमच्या बरोबरचे आहेत. ते बिचारे मरमर करतायत. खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेले, ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी फसवायला आले ते का मराठ्याला? मग नुसते ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आले ते का? हे जे येत आहेत यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत. यांना आमचा दोषच नाही आहे, यांना दोष देण्याच काय कारण आहे? हे मध्ये मरमर करतायत, चला ह्या शब्दाने हे होईन, त्या शब्दाने ते होईन, त्यांनी हे होईल, हे मरमर करतायत. खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे 6-7 जण? तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांनाच? म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबानं ताकदीनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांनीसुद्धा ताकदीनं याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे.
कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाही आता.